आपल्या सोबत दीपक केसरकर जी आहेत, सर काय सांगाल, अध्यक्षांकडून काही नोटीस गेली आहे का? 16 आमदार असतील आणि 40 आमदारांना नोटीस गेल्याची आता चर्चा आहे, तुम्हाला काही नोटीस आली आहे? एक गोष्ट अशी आहे की मला तर अजून नोटीस प्राप्त झालेली नाही आहे, किंवा 16 आमदारांना प्राप्त झाली की नाही याच्याबद्दल मला स्वतःला काय माहिती नाही आहे. मी माहिती घेऊन अवश्य तुम्हाला सांगेन, परंतु हा प्रोसिजरचा भाग आहे. ज्या वेळेला तुम्हाला एखादी केस तुमच्या विरोधात असते त्यावेळेला तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकण्याची संधी दिली जाते. त्याच्यामुळे नोटीस आल्या, याच्यामध्ये काही चुकीचं काही नाही आहे. आपण आपलं जे काय म्हणणं आहे अध्यक्षांच्या समोर मांडायला लागेल, आणि अध्यक्षांच्याकडून लोकशाहीचं जे सर्वोच्च सभागृह आहे त्याच्याकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. दिवसात उत्तर देखील द्यायचं आहे असं देखील माहिती कळते. ते नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात द्यायचं आहे, आम्ही उत्तर देऊ. संजय राऊत असं म्हणतायत, जर ते आमच्याकडे परत येत असतील तर मी शांत बसू शकतो. संजय राऊत काय म्हणतात ह्याला फारसं महत्व नाही. जो मनुष्य हरलेला असतो, जो पराभूत झालेला असतो, त्याला नेहमी वाटत असतं काही करा पण आमच्याकडे या. तुम्ही कशा तऱ्हेने लोकांना वागवत होता, कशा तऱ्हेने तुम्ही आमदारांना वागवत होता, तुम्ही लोकांना भेटत नव्हता, तुम्ही शिवसैनिकांना भेटत नव्हता. आज तुम्हाला कळलं की लोकशाहीची ताकद काय असते, म्हणून तुम्ही ही भाषा बोलताय ना. तर तुमची भाषा कशी असते ते महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होईल, कारण मंत्रिमंडळ विस्तार झाल्या खातेवाटप, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. मी स्वतः मंत्री झाल्यानंतर 10 दिवसांनी मला खातं मिळालेलं होतं, त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेचा भाग आहे, मिळणार खाते. आपल्यासोबत दीपक केसरकर होते, ते म्हणाले लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि खातेवाटप देखील लवकर होईल असं ते म्हणाले. कॅमेरामन उत्तम सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.